निशाणाने बिधाणा चित्र आहे. आता खरं म्हणता आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी आतमध्ये जाऊन लोकांना त्रास देण्याची आवश्यकता नाही. त्या नातेवाईकी दुःख ज्यांचे रक्ताने गेलं ते रक्त दिलं पाहिजे आणि डॉक्टरांच्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं त्यांना जाऊन आपण डिस्टर्ब करणं ते मला काही योग्य वाटत नाही. ते म्हणून बोलतो ना ह्या विषयावरती मी खूप पाठपुरावा केला पण त्याचा निर्णय शेवटी काहीच मिळाला हा निर्णय मिळाला. आणि मी अगोदर सांगितलं होतं की अशा प्रकारची घटना घडू शकते कारण मला दिसत होतं आणि ती घटना घडली दुर्दैव आहे. पण आता तरी सरकारने डोळे सदा डोकळे ठेवून ती बुलेट ट्रेन मी नंतर बघावं. तुम्ही पहिल्या ज्या बेसिक गोष्टी त्या करा ना. ह्या एकाच रेल्वे स्टेशनचा प्रश्न ना अशा अनेक रेल्वे स्टेशनचे प्रश्न आहेत तिथं अशा घटना घडू शकतात. रेल्वेचे ब्रिज कमकुवत झालेले आहेत ते कोसळू शकतात त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. मैं चाहता हूं कि गोयल जी जो बदकिस्मती से आज ऐसे ही दिन आए हैं, बड़ा उनका मुंबई में हमारे मुंबई करके हमारे वो मुंबई कर रहे हैं, मैं उनके पिताजी को भी जानता हूं, तो ऐसे मंत्री ने सबसे पहले दोनों प्रबंधकों से ये पूछना होगा. मैं आग्रह करता हूं रेल मंत्री से कि आप रेल सेंट्रल रेलवे वेस्टर्न रेलवे दोनों इन्वॉल्व हैं इसमें, दोनों ब्रिज दोनों रेल ट्रेन को जोड़ता है, दोनों से पूछिए कि इस पुल की परिस्थिति कैसी है, इसका इंस्पेक्शन लास्ट कब हुआ था. 10 साल पहले हुआ था, 25 साल पहले हुआ था, 1 साल पहले हुआ था, और जो लास्ट रिपोर्ट है उसे आप जांचिए. अगर उसमें इस ब्रिज की परिस्थिति अगर दिखी खराब है या इसको रिपेयर की जरूरत है तो किसने निगलेक्ट किया. सभी जिम्मेदार हैं, प्रशासन का ऊपर से लेके मंत्री से लेके नीचे काम करने वाला खलासी रेलवे का,